कामोटे वासियांची पेट्रोल पंप समस्या आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सुटली असून कामोटे सेक्टर 18 येथे पेट्रोल पंपाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामाची भाजपच्या लोकप्रतिनिधींनी शुक्रवारी पाहणी केली. कामोटे परिसराचा विकास होत असताना अनेक मूलभूत सुविधा कामोटे वासियांना उपलब्ध होत होत्या, मात्र या परिसरात एकही पेट्रोल पंप नव्हता. त्यामुळे वाहन चालकांना पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी कळंबोली आणि खांदा कॉलनी पर्यंतचा प्रवास करावा लागत होता. या समस्येसंदर्भात भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला असून त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यानुसार कामोटे सेक्टर 18 येथे इंडियन ऑइल या पेट्रोल पंपाचे काम सुरू झाले आहे. या पेट्रोल पंपाच्या कामाची नगरसेवक विकास घरत, युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, समाजसेवक रवींद्र म्हात्रे, रवी गोवारी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी भटके विमुक्त सेल रायगड जिल्हा महिला अध्यक्ष विद्या तामखेडे, युवा मोर्चा सरचिटणीस नवनाथ भोसले, महिला मोर्चा चिटणीस सुरेखा लांडे, नारायण सोनावणे, बूथ अध्यक्ष कल्पना जाधव, अनिता शेट्टी, जयकुमार डिगोले, युवा मोर्चा चिटणीस सुरेंद्र हल्लीकर, जयश्री गोडगे, गणेश शिरसेकर यांच्यासह सेक्टर 18 मधील सोसायटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. आज कामोट्यामध्ये भेडसावणारा प्रश्न म्हणजे पेट्रोल पंपाचा. आज बऱ्याच दिवस 2017 पासून इनविदा होऊन सुद्धा हा प्रश्न कामोटवासियांशी वंचित राहिले होते. तर आज आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सातत्याने पत्रव्यवहार आणि पाठपुरावामुळं आज येथील लोकांना, जनतेला पेट्रोल पंपाचा नव्याने काम चालू झालेलं आहे आणि या 2 महिन्यात हा काम पूर्ण होऊन कामोट्यातील रहिवाशांना याचा लाभ घेता येईल आणि यासाठी पूर्णपणे आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या पत्रव्यवहार आणि येथील लोकप्रतिनिधी आणि भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चा असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल यांनीच प्रत्येक वेळी याचा पाठपुरावा केलेला आहे. म्हणून हा काम लवकरात लवकर चालू झाला त्याच्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचा आम्ही कामोट्याच्या वतीनं आभार मानतो आणि धन्यवादही देतो. याच्या येणाऱ्या काळात असे भरपूर रिझर्वेशन प्लॉट आहेत त्याचा आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करत आहोत. भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी म्हणून आज गार्डन्स प्लॉट असतील तर बऱ्यापैकी 6 गार्डन्स हे महानगरपालिकेच्या अखेऱ्यात हँडवर्क झालेले आहेत. आज त्यांचाही काही दिवसात काम चालू होणार आहे. आज 31 मधला रस्ता असेल त्याचा पाठपुरावा चालू आहे. सेक्टर 36 मधला रस्ता असेल त्याचा पाठपुरावा चालू आहे. आणि जे जे रिझर्वेशनचे प्लॉट आहेत, जे संस्थानं द्यायचे आहेत किंवा इतर लोकांच्या उपभोगासाठी आहेत, त्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून वेळोवेळी याचा पाठपुरावा करत आहोत आणि कामोट्यातील रहिवाशांना याचा लाभ भेटेल अशी गवाही देतो. धन्यवाद. नमस्कार. कामोट्याची लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. आज कामोट्याची लोकसंख्या 2.5 ते 3 लाखाच्या घरात आहे आणि लोकसंख्या वाढीबरोबर या ठिकाणी ज्या सोयीसुविधा आहेत त्यासुद्धा वाढत आहेत. त्याच्यामुळे 2017 साली ज्या पेट्रोल पंपाची निविदा या ठिकाणी झाली त्या निविदेनंतर आज खऱ्या अर्थाने या पेट्रोल पंपाचं काम या ठिकाणी सेक्टर 18 मध्ये चालू झालेलं आहे. सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांनी केलेल्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे आणि प्रत्येक वेळेस तिथे आम्ही सर्व नगरसेवक असतील, विकास गरज साहेब असतील, डॉक्टर साहेब असतील, सर्वांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आज या ठिकाणी पेट्रोल पंपाचं काम या ठिकाणी चालू होतं आहे. यासाठी सर्व नागरिकांनी नागरिकांना याचा लाभ नक्कीच येत्या 45 ते 50 दिवसात या पेट्रोल पंपाचं काम चालू होईल आणि सर्व नागरिकांना याचा लाभ होईल.